Oh my. नितिरं दस्य ज्ञानं तस्मै श्री गुरुवे नमः श्री चैतन्य मनोबिष्टं स्थापितं एन भूतले स्वयं रूपं कदा मयम् ददाति स्वपदांतिकं वन्देहं श्री गुरु श्रीयता पदकमलं श्री गुरु वैष्णवांच श्री रूपं सागरजात सहगना रघुनाथान्वितांच जीवं साद्वैतम सावद परिजना सहितम कृष्ण चैतन्य राधा, कृष्ण पदा, सहगना ललिता श्री विशाखानविता हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपीशा गोपी कांत, कांत, नमस्तु तप्त काचना गौरांगी राधे वृंदावणे ऋषभानो सुरते देवी प्रणमामी हरिप्रे हे कृष्णा करुणा वाछाकल्पतरोभेश कृपा सुंद पावे नभ्य वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्णा चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर भक्त बृंद हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा सर्व वैष्णवींच्या आजच्या सत्रामध्ये स्वागत आहे तर आजचा आपण अध्याय बघता बघता अध्याय सात क्रमांक झालेला आहे आणि जवळजवळ त्यातले वीस एकोणीस अध्याय झाले आणि आता आपण विसावा अध्यायाकडे आपण जाणार आहोत आणि सगळ्या माताजी सर्व काही खूप प्रयत्न करून एक सर्वसामान्य गृहिणी जॉब करणाऱ्या काही सुशिक्षित ह्या सगळ्या काही मिळून अगदी खूप छान पद्धतीने हे भगवद्गीता गीतेचे सत्र सुरू आहे म्हणजे महिला पण काही करू शकतात हे उदाहरण म्हणजे केवळ नंद दुला प्रभूजींच्या कृपेमुळे होत आहे कारण त्यांनी खूप छान प्रेरणा दिली आणि त्या पद्धतीने हे सर्व काही खूप उत्साहामध्ये चालू आहे त्याच्यामुळे चा सर्व सर्वजणी सुद्धा या उत्साहामध्ये भाग घेऊन याच्यामध्ये म्हणजे सर्व, सर्व माताजींना प्रेरित करावे सगळ्यांना प्रेरित करावे कारण तुम्ही प्रेक्षक असेल तर चांगला तर मग जो वक्ता आहे तो काही बोलू शकतो कारण केवळ जो बघणारा वक्ता जो वक्ता आहे त्याला शक्ती कुठून मिळते तुमच्याकडून तर शक्ती मिळते आणि तुमच्या आशीर्वादाने ती शक्ती मिळते त्याच्यामुळे सगळ्यांनी खूप छान पद्धतीने जॉईन हो होत जा आणि होत राहताय तुम्ही आता अध्याय क्रमांक सात मधला आपण विसावा श्लोक पाहणार आहोत काम असतं ते हर ज्ञान प्रपदन प्रपदेन्य देवता ततः नियमा, तत नियमा प्रकृत्या नियता स्वयं याचा अर्थ असा आहे ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विध पालन करतात तर याच तात्पर्य हे श्रीलप्रपादांद्वारे जे सर्व भौतिक कलमशातून मुक्त झालेले आहेत जे भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या प्रेममयी सेवेमध्ये युक्त होतात जोपर्यंत भौतिक कलमश पूर्णपणे नाहीशी होत नाही तोपर्यंत ते अभक्त असतात परंतु जे केवळ भौतिक इच्छा प्राप्तीसाठी भगवंतांचा आश्रय घेतात ते सुद्धा बाह्य प्रकृतीद्वारे आकर्षित होत नाहीत कारण ते वास्तविक ध्येय प्राप्तीच्या प्रयत्नात प्रयत्नात असतात आणि म्हणून ते लवकरच हो सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात श्रीमद भागवतात सांगण्यात आलेले आहे की मनुष्य सर्व भौतिक कामनातून मुक्त असो किंवा सर्व भौतिक वासनांनी परिपूर्ण असो किंवा भौतिक कल्मशांतून मुक्त होण्याची त्याची इच्छा असो सर्व बाबतीत त्यांनी श्री वासुदेवांना शरण जाऊन त्यांच्या आराधना केली पाहिजे श्रीमद भागवतात सांगितलेली आहे की अकाम अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदार तीव्रेन भक्तीयोगेन यजंते पुरुष परम जे लोकांनी आपली आध्यात्मिक जाणीव गमावली आहे ते तत्काळ भौतिक इच्छा पूर्ती होण्यासाठी देवी देवतांना आश्रय घेतात सामान्यतः असे लोक भगवंतांना आश्रय घेत नाहीत कारण ते रजोगुण आणि तमोगुणा स्थित असतात म्हणूनच ते निरनिराळ्या देवी देवतांची उपासना करतात विशिष्ट विधी विधानांचे पालन करण्यात ते समाधानी असतात देवतांचे पूजा पूजा हे तुच्छा शाकांक्षांनी प्रेरित झालेले असतात आणि त्यांना परम लक्षांची प्राप्ती कशी करावी हे माहीत नसते परंतु भगवत भक्त त्यांच्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने जात नाही वेदांमध्ये निरनाळ्या हेतू प्रित्यर्थ निरनिराळ्या देवी देवतांची पूजा करण्यास सांगितलेली आहे उदाहरणार्थ रोगी मनुष्य सूर्य सूर्य उपासना करण्यास सांगितलेली आहे म्हणून जे भगवत भक्त नाहीत त्यांना वाटते की विशिष्ट हेतू प्राप्ती करून घेण्यासाठी देवदेवता या भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहेत परंतु विशिष्ट विशुद्ध भक्ताला माहीत असते की भगवंत हे सर्व ईश्वर आहेत म्हणजे चैतन्य चरित्र अमृतात सांगण्यात आलेले आहे की एकले ईश्वर कृष्ण आर भृत्य केवळ भगवान श्री कृष्णच हे स्वामी आहेत आणि इतर सर्वजण केवळ सेवक आहेत म्हणून शुद्ध भक्त आपल्या भौतिक गरजांच्या तृप्तीकरिता देवदेवतांकडे कधीही याचना करत नाही तो भगवंतांवर पूर्ण विसमून असतो आणि भगवंत जे काही देतात त्यांच्यामध्ये ते संतुष्ट असतो हरे कृष्णा तर अशा पद्धतीने आपल्याला खूप छान स्त्रीप्रुपादांनी तात्पर्याद्वारे आपल्याला समजावून सांगण्यात सांगितलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण पाहतो की त्यांनी पूर्णतः श्लोकामध्ये अर्थ श्लोकाचं जे अर्थ आहे त्याच्यामध्ये सांगितले ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे आणि जे अन्य देवते शरण जात असतात म्हणजे आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधा विधनांचे ते पालन करत असतात आता तस तर चार प्रकारचे जे लोक आहेत जे भगवंतांना शरण जात असतात चार प्रकारचे लोक आपण आतापर्यंत अभ्यासात पाहिलेलं आहे आणि चार प्रकारचे जे लोक आहेत ते भगवंतांना शरण जात नाही पण एक असा असा एक गट आहे जो काय करत असतो जो भगवंतांना शरण जात नाही भगवंतांना भगवंतांपासून दूर जात नाही परंतु तो भगवंतांकडे जात नाही म्हणजे कसं की तो अन्य ठिकाणी जातो अन्य ठिकाणी असा जो वर्ग आहे म्हणजे आता या श्लोकामध्ये असं आपण पाहतो हो की जसं आपल्याला माहितीये की ज्ञान मामा प्रपदे जे ज्ञानाद्वारे आपल्याला काय करता येतं भगवंतांची प्राप्ती करता येते म्हणजे नुसतं भाऊक होऊन नाही की फक्त जाऊन राधे राधे म्हणायचं आणि भाऊकतेने कसलंही ज्ञान नाही काही नाही आणि कुठेही फसायचं अशी भाऊकता नाहीये तर स्त्रीपृपादांनी आपल्याला एकदम सक्षम बनवले कारण इतके ग्रंथ त्यांनी आपल्याला ग्रंथ संपदा दिली की जेणेकरून आपल्याला सर्व ज्ञानही प्राप्त होते आणि अगदी सोप्या भाषेमध्ये प्राप्त होते आणि त्याच्यामुळे आपल्याला कसलाही अडचण कसली अडचण नाहीये आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्यामुळे ज्ञानाद्वारे आपल्याला भगवंतांची प्राप्ती करता येते म्हणजे फक्त हे नाही आणि फक्त ज्ञान नाही आहे म्हणजे ज्ञान म्हटलं की मग ब्रह्म हे सगळं काही येतो त्याच्या त्या दृष्टीने नाही फक्त ज्ञान आपल्याला एवढं ज्ञान पाहिजे की जेणेकरून आपल्याला म्हणता येईल की ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह विग्रह अनादिरा गोविंद सर्व कारण कारण म्हणजे की पूर्ण भगवान श्रीकृष्णच एक ईश्वर आहेत आणि ते काय सर्व कारणाचे कारण कारण आहेत म्हणजे सगळं काही त्यांच्यातून उत्पन्न होतं हे आपल्याला माहिती होतं कधी माहित होतं ज्यावेळेस आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेस आपल्याला माहित होत पण जर असं झालं तर बघा असं गंमत झाली तर जर हे ज्ञानच चोरी झालं तर काय होणार आहे बघा जर जे ज्ञान आहे तेच जर चोरीला गेलं तर काय होणार की मग काय होतं की भौतिक ज्या इच्छा असतात काय होतं हे ज्या भौतिक इच्छा असतात आपल्याला जी आकांक्षा आहे कामना आहे ती काय करत असती आपल्याला काय करते की त्या भोग इच्छेमुळे काय होतं की आपल्याला जे ज्ञान असतं ते आपलं जे दिव्य ज्ञान आपल्याला घ्यायला पाहिजे होतं तेच चोरी होतं आपलं महत्वाचं आणि आपण त्याच्याकडे जात नाही म्हणजे कसं होतं मनमना मध भक्त म्हणजे मनमना मद भक्तो मन, मला म्हणजे भगवंतांनी सांगितलेलं आहे भगवतगीतेमध्ये आपलं स्पष्ट सांगितलंय कि मला शरण मला मा नमस्करू म्हणजे मला नमस्कार कर स्पष्ट सांगितलेलं आहे काय करायचं का का ते सगळं सांगितलंय पण काय होत तरी पण आपण इकडं तिकडं बरेच जे अज्ञानी जीव आहेत तिकडं भटकत राहतात म्हणजे आपण भटकत कशामुळे राहतात हे सगळे भटकत तर त्यांना म्हणजे ज्ञान आहे ते ह्या ज्या इच्छा अपेक्षा आकांक्षा आहेत त्याच्यामुळे हे ज्ञान हिरावलं जातं चोरी होतं ह्या इच्छांमुळे आणि ह्या आकांक्षांमुळे मग आता त्याच्यामुळे काय होतं जे असलेले स्वतःच्या मर्जीने करतो शेवटी कृष्णाकडेच काय होतं जरी कितीही इच्छा अपेक्षा कितीही देवी देवतांना तुम्ही शरण जा कितीही त्यांच्या तुम्ही नवस बोला कितीही करा तरी सुद्धा शेवटी काय होतं की सँक्शन करण्यासाठी भगवंताकडे जावं लागतं शेवटी भगवंत असते करायचंय का नाही यांना आहे का नाही हे भगवंत ठरवतात सगळ्या गोष्टी आणि मग जर डायरेक्ट भगवंताकडे गेलास तर काय होणार आहे आपल्याला देवतांची भक्ती जसं की देवतांची भक्ती नसते म्हणजे काय होतं की वेगवेगळ्या काय करतात त्यांना लोकांना असं वाटतं की ह्या देवतांकडे गेल्यावर ते मिळत त्या देवतांकडे गेल्यावरती हे मिळेल ह्या सगळ्या गोष्टी जर तिकडे मिळत असेल तर मग देवांकडे का जायचं भगवान श्रीकृष्ण त्यांना असं वाटतं की अन्य देवी देवता गुच्छ उच्च आहेत त्यांना असं वाटतं भगवंत भगवंतांकडे जाणं म्हणजे त्यांच्याकडे काही मिळणार नाही आपल्याला पण असं नाही की भगवंत काय म्हणतात तुम्हाला जी काही इच्छा असेल म्हणजे किती छान रीतीने सांगितले की तुमच्या तुमच्यामध्ये वा भौतिक वासनांनी परिपूर्ण असो भौतिक वासनांनी परिपूर्ण असो किंवा भौतिक कलमशातून मुक्त होण्याची इच्छा असो किंवा तुमच्यात भौतिक वासना वासना असो कोणतीही गोष्ट असो किंवा त्याच्यातून मुक्त होण्याची जरी इच्छा असो तरी सुद्धा काय सांगितलेलं आहे की भगवंतांनी भगवान वासुदेवांना शरण जाऊन त्यांची आराधना केली पाहिजे असं श्रीमद भागवतामध्ये सांगितले दुसऱ्या स्कंदामध्ये की कि तुमच्यामध्ये किती इच्छा जरी असल्या तरी तुम्ही भगवान श्रीकृष्णाकडे जाऊ शकता त्यांची ते सर्व इच्छांची पूर्ती करणारे आहेत सर्व इच्छांची अगदी बघा ना तुम्ही कि अं तुम्ही अं भगवंतांना साधारणतः कि एक छोटीशी गोष्ट आहे म्हणजे एक छोटीशी गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की सुदामा सुदामा ब्राह्मण सुदामा ब्राह्मण आता त्यांना तर कसली गोष्टीची इच्छा नव्हती केवळ केवळ त्यांच्या पत्नीने सांगितलेलं असतं त्यांच्या पत्नीने सांगितलेलं तुम्ही फक्त तुमच्या भगवान तुमच्या मित्राला भेटून या म्हणत तुमच्या मित्रांना मग आता ते इतक्या गरीब परिस्थितीमध्ये असत इतकी गरीब परिस्थिती त्यांची असते आणि त्यानी ते भगवंतांना कोणतीही इच्छा न बाळगता नाही जाऊ दे जरी माझ्या पत्नीने सांगितलं असं सा तिची इच्छा काही असली तरी माझी तर ती इच्छा नाहीये ना मी माझ्या मित्राला भेटायला चाललोय या कामनेने ते भगवंतांकडे जातात पण भगवंत सर्व जीवांच्या हृदयामध्ये निवास करत असतात आणि ते काय करतात की त्यांना पूर्ण असं काही असं काही ईश्वर देऊन टाकतात की म्हणजे तिन्ही लोकांना ला, सुद्धा लाजवेल असं त्यांना ईश्वर्य देतात म्हणजे कशामुळे ते त्यांना उलट भगवंत तयार आहे तुम्ही काय करू याच्यासाठी म्हणजे तुम्ही फक्त भगवंतांना फक्त पाहणार पाहतात की एक मुलगा असेल तुमचा बघा एखादा मुलगा असेल त्या मुलाला तुम्हाला प्रत्येक इच्छा त्या मुलाची पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार असता की त्याला मी काय देऊ काय देऊ असं इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार असतात पण जर मुलगा सक्षम नसेल समजा मुलाच्या हातामध्ये एक हजार रुपये द्यायचे असेल आणि तो मुलगा गेला आणि एक हजार रुपयाच्या नुसते चॉकलेट्स घेऊन आला तर त्याच्यासाठी ते हितकारक आहे का बघा नाही ना मग हे आई वडिलांना कळत की कि ह्याला किती दिलं पाहिजे आणि किती दिल्यावरती ह्याला त्याचे ती पचलं पण पाहिजे ना त्याला जर समजा एखाद्या हा माकडाच्याच हातात जर एखादा हा दारूची बॉटल दिली आणि तो दारूचा बॉटल देऊन तो जर माकड दारू पिला आणि त्यात ते, त्याला ते, विंचू चावला तर त्याची काय अवस्था होईल हे माहिती असत तसं एका मनुष्य जर माणूस असा असेल तो चांगला आपला सरळ मार्गे चाललेला असेल आणि त्याला अचानक पोटभर रुपये त्याला समजा कधी न पाहिलेला त्याला मिळाले तर तो त्याच्या मुळे काय होऊ शकतो की तो आणखीन काही वाम मार्गाला लागू ला शकतो म्हणजे हे गोष्ट भगवंतांना माहिती ना की आपल्याला मुलाला किती दिलं पाहिजे hmm? आणि त्या मुलाला किती दिलं पाहिजे हे भगवंतांना माहिती त्या पद्धतीने भगवंत देतात ते, देता, ते सगळ्यात मोठे आपले हितकारक हितचिंतक आहेत कि आपले त्यांना माहितीये की आपण किती गोष्ट द्यायला दे、पाहिजे आणि किती गोष्ट नाही द्यायला पाहिजे हे भगवंतांना माहिती आहे त्या पद्धतीने की पण सर्वसामान्य लोक काय करतात की मग त्यांना वैकल्यांच्या आहारे जातात म्हणजे जसं सोमवारी शिवजींची उपासना करा दिवसभर शिवजींची जप तप करा मंगळवारी पुन्हा देवी देवीची देवीचा उपवास देवी धरा देवी देवी ते देवीता समजा देवी असतात त्या अंबाबाई किंवा दुर्गा माता ह्या सगळ्या देवी देवतांना शरण जातात आणखीन असं अशा पद्धतीने एक एक वार बुधवार अं श्रीकृष्णांचा गुरुवार आणखीन दत्ताचा आला परत शुक्रवार आला संतोषी माता शनिवार आणखीन हनुमानजी अशा पद्धतीने रविवार रविवार म्हटलं की मग मोर म्हणजे काही नाही फक्त टीव्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या ह्या उपासना सगळ्या सतत सतत चालू असतात म्हणजे ह्या उपासने काय होतं की व्रत व्रतवैकल्य केल्यावरती काय होतं की पुण्य प्राप्त होत वैकल्याने पुण्य प्राप्त होत पण ह्या व्रत वैकल्यांनी आपल्याला बघा की पुण्यही आपल्या मनुष्य जीव जीवांसाठी पुण्यही चांगलं नसतं आणि पापही चांगलं नसतं कारण त्यापासून आपल्याला मोकळं व्हायचंय एकतर पुण्य कितपत चांगलं असतं जोपर्यंत भक्ती मार्गाला लागत नाही म्हणजे पुण्य कशासाठी आवश्यक असतं की त्याला पुण्य प्राप्त झाली ते पुण्य प्राप्त प्राप्त झाल्यानंतर तो मार्गाला लागू शकतो हा तिथपर्यंत ठीक आहे पण जर आता पुण्य आणि तरी सुद्धा व्रत वैकल्य तो करत राहिला तर काय होतं की त्या पुढच्या जन्मामध्ये त्याला केवळ त्याच्यासाठी परत माघार यावं लागतं एक तर पाप जेवढं केलंय ते भोगण्यासाठी पुन्हा माघार यायचं आणि जेवढं पुण्य केलंय ते पुण्यही प्राप्त भोगण्यासाठी पुन्हा माघारी यायचं म्हणजे पुन्हा पुनर्जन्म आहे म्हणजे पुनरपी जन्म पुनरपी मरण पुनर् म्हणजे हे सतत सतत का करायचंय आपल्याला सतत का करायचंय म्हणजे ह्या गोष्टीतून बाहेर पडायचं नाहीच का म्हणजे त्याच्यामुळे एक जो शुद्ध भक्त आहे ना तो शुद्ध भक्ताला याच्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं त्याच्यामुळे तो फक्त एकादशी व्रत धरतो बघा की काही काही आता माझंच उदाहरण बघा आता मी जॉईंट फॅमिलीमध्ये आहे मी सुद्धा नवरात्र धरते किंवा एकादशी धरतेच पण तरी सुद्धा बघा की कशामुळे मग पण पन... बघा की तुम्ही कि मनामध्ये स्थिती कशी असली पाहिजे की आपल्या मनामध्ये की आपल्याला माहिती की मी भगवान श्री कृष्णाच्या पूर्णतः शरण आहे आणि तेच केवळ ईश्वर आहे आणि अन्य देवी देवतांच्या सुद्धा तुम्ही दे, मंदिरामध्ये जाऊ शकता देवीची तुमचं कुलदैवता हे वर्षातून एकदा ओटी भरू शकता पण तरी सुद्धा बघा की तुमच्या मनामध्ये ती ते केवळ खूप महान भक्त आहेत भगवंतांचे ही भावना तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही माथा टेकून त्यांना हृदयातून प्रार्थना करायला पाहिजे आता तुम्ही देवीच्या मंदिरात गेला तर हृदयातून प्रार्थना करायला पाहिजे दुर्गा देवी ह्या भौतिक जगामध्ये तिचं सुद्धा एक खूप मोठं स्थान आहे कारण ती आई आहे ह्या सगळ्या जीवांची ह्या भौतिक जगातल्या मग तिला तुम्ही आणि ती एक प्रकारे ना ती तुम्ही तिला ती、जर शरण गेला तर पूर्णतः शरण म्हणजे काय की तुम्ही फक्त तिचं नाम जप तप करायचं असं नाही की तिला तुम्ही प्रार्थना करू शकता ही मला याच्यातून बाहेर काढ म्हणून ती महामाया आहे तर त्याच्यातून मला बाहेर काढ योग मायेच्या आधीन करू शकता म्हणजे एक भक्त असताना ज्यावेळेस तो पूर्णतः ठाम असतो भक्तीमध्ये आणि त्याला माहिती की फक्त ईश्वर कृष्ण असं हे त्याला माहितीये तर मग त्यावेळेस तो अन्य देवी देवतांकडे जरी गेला तरी तो पूर्णतः भक्त भगवंतांसाठी प्रार्थना करतो इतर भक्तांसाठी तो प्रार्थना करत असतो म्हणजे हे पूर्णतः त्याच्या हृदयामध्ये पूर्ण ठाम असलं पाहिजे की तसं बघा की तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात बघा की तुकाराम महाराज एका ठिकाणी खूप छान अभंगामध्ये म्हणतात की आपलाच आपला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे म्हणजे माझं एकच देव करून घ्यायचंय मला तुकारा सुद्धा म्हणतात त्यांनी विठ्ठल आला भगवान श्रीकृष्णांना एक फक्त एक ईश्वर करून घेतलं होतं भगवंत देव करून घेतला होता त्यांनी म्हणजे मला अन्य देवदेवतांकडे जायचं नाही गेलो तरी मी भगवंतांच्या भक्तीचीच प्राप्ती करायची हेच मागणार आहे फक्त असं ते म्हणतात आणि शेवटी काय होतं जसं की तू आज त्यांनी शेवट असं म्हटलंय की का म्हणे कामरणीची सरे उत्तम चिरे कीर्ती मागे बघा की श्रील कृपादृपादांनी एकच ईश्वर करून घेतला होता आणि त्यांनी भगवंतांचा असा काही प्रचार करा सर्व जगामध्ये प्रचार केला ना आता त्यांची काय झाले उत्तमची उरे आहे कीर्ती त्यांची म्हणजे त्यांची अशी कीर्ती राहिली की नाही की जे प्रत्येक लोकांमध्ये प्रत्येक जगातल्या सर्व गावागावामध्ये आता भगवंतांच्या भगवंतांची प्राप्ती करून घेण्याची सगळ्यांना इच्छा प्राप्त झाली इच्छा मनामध्ये त्यांच्या उत्पन्न झाली कशामुळे झाली उत्पन्न तर गुरुपादांचं हे एक खूप मोठं त्यांचं योगदान आहे आणि त्यांनी एक केवळ ईश्वर करून घेतलेलं आहे मग आता बघा कि एक जर, जर, जर काही कॅटेगरीचे भक्त असतात ज्याच्यामध्ये काय होतं की ज्यांच्या भगवंतावरती पूर्ण विश्वास आहे पण ते भगवंतांना ज्या भक्त असतात त्यांच्यामध्ये काय होतं की त्यांना फक्त असं वाटतं की खाणं पिणं मजा करणं सगळ्या गोष्टी झालं आणि नंतर मरण

काय होतं हे असंच जीवन चालू असतं त्यांना कोणत्याही गोष्टीची हे नसतं माहिती नसतं की आता आपण काय केलं पाहिजे त्यांना असं वाटतं की मी उत्तम संसार करतोय उत्तम प्रकारे धन कमवतोय मी माझ्या कुटुंबांचं पालन पोषण करतोय आणि अशा अशा पद्धतीने मला जे काही मला जे काही आवडतं ती माझ्या घरामध्ये आणतोय जे काही असतं ती माझं घर सजवतोय माझ्या मुलाबाळांना सगळं करतोय झालं म्हातारपण आलं त्यांचं मुलांचं लग्न करून द्यायचं आणि नंतर आता मी माझ्या बँक बॅलन्स खूप असं मोठा करून ठेवणार माझं म्हातार पण व्यवस्थित होणार आणि मग मी झालं माझं मी मरणार झालं इतपर्यंत त्याला असं वाटतं म्हणजे बघा एक उदाहरण बघा की एक असा वैज्ञानिक असतो तो इतकं काही म्हणजे उद्योगपती पण असतो तो आणि असं काही मोठे मोठे शोध लावतो मोठे मोठे व्यवसाय करतो आणि एवढं केल्यानंतर तो असा एका रस्त्याने चाललेला असतो आणि गाडीमध्ये असं त्याच्या रस्त्याने गाडी चाललेला असतो त्याची गाडी अचानक बंद पडते बंद पडल्यानंतर तो गाडीतून बाहेर येतो आणि तिथं पाहतो तर एका झाडाखाली एक साधू बसलेला असतो आराम करत असतो तर ते म्हणतो की काय तू एवढा तरुण ताठा आणि तू असं काही तुझं आयुष्य वाया घालवतोय असं आयुष्य वाया घालवतोय तुला काही करायचं आहे का नाही तू बघ मी काय केलं तर तू साधू म्हणतो साधू म्हणतात की तुम्ही काय केलं तर तो म्हटला की मी बघा की आता पूर्ण माझ्या भारतामध्ये मा चार पाच फॅक्टरी आहेत मग तो साधू म्हणतो आता काय करणार तुम्ही तर मी म्हटलं आता पुन्हा जगामध्ये मी माझ्या आणखीन माझ्या काय करणार आणखीन फॅक्टरी करणार मी तर मग काय करणार साधू म्हणतात नंतर मी काय करणार की मस्तपैकी सगळं बँक बॅलन्स फुल करून मी छान असा एकदा काय झाडाखाली आराम करणार मग मला कोणतंही टेन्शन नसणार ते म्हणणार की तुम्ही एवढं काही सगळं करून करणार आहे मी त्यासाठी आत्ताच करतोय मला आधीच कळलंय ना ते आधीच कळलंय की याच्यामध्ये काही नाहीये एका उंच टेकडीवरती जेव्हा माणूस जातो ना पूर्ण तर त्या टेकडीवरती गेल्यानंतर त्याला असं वाटतं की तो फक्त खाली 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 आहे त्याला जाईपर्यंत खूप इच्छा असते की आता वर जाणार मी वर जाणार वर जाणार वरती गेल्यावरती असतं सगळं पोकळ आहे काही नाही फक्त खंडर आहे असं त्याचं लक्षात येतं आणि मग तो वरून ज्या वेळेस खाली पाहतो ना तर मग त्याला असं लक्षात येतं की मी माझं आयुष्य घालवलं वरती येण्यासाठी आणि आता इथं फक्त काही नाही मोकळेपण आहे फक्त मग काय करायचंय आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला भगवंतांना पूर्ण शरणागती घ्यायची आणि त्यांची त्यांच्यामध्ये त्यांच्या पण इच्छा असतात परंतु भगवंतांना काय करायचं पूर्ण शरणागती येऊन काय करायचं भक्त भक्त करता साधना भक्ती आणि गुरु महाराजांनुसार आपलं सगळं दिनचर्या तो करत असतो आपल्याला जरी काही गोष्टी आवडू अथवा न आवडू तरी सुद्धा आपल्याला त्या गोष्टी आपण करतो पहाटे उठायला आवडतं का तर नाही आवडत पण तरी पण उठायचं पहाटे उठून नाम जप करायला आवडतो का नाही आवडत झोप लागते तरी पण करायचं गुरु महाराजांनी सांगितलं सोळा माळा करायला अरे सोळा माळा जप बाप रे कधी कधी असं वाटतं सोळा माळा जप करणं म्हणजे किती महामुश्किल आहे असं वाटतं पण कधी कधी असं वाटतं अरे सोळा माळाच का सोळा माळाच का अनेक चौसठ माळा का नाही गुरु महाराजांनी सांगितले अशी आपली स्थिती आहे आपल्या स्थितीला कधी कधी असं वाटतं की आपण किती भक्ती करू किती भक्ती करू आणि असं वाटतं मी का भक्ती मध्ये म्हणजे अशी आपली स्थिती आहे म्हणजे ह्या स्थितीमध्ये आपल्या अशा स्थितीमध्ये असताना सुद्धा आपल्याला हे व्हायचं नाही आपल्याला गुरु महाराजांनी सांगितलंय ना की आपल्याला सोळा माळा जप खूप प्रामाणिकपणे करायच्यात फक्त आणि पहाटे करायच्यात हे फक्त एम आपल्याला मनामध्ये ठेवायचे आपल्याला आणि पुढे जात राहायचे आणि आपल्याला बघा की डॉक्टरांनी गोळ्या दिल्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्यानंतर आपल्याला त्या खायला आवडतात का नाही आवडत आपल्याला तरी सुद्धा आपण त्या गोळ्या खातो कशामुळे आपल्याला माहिती की गोळ्याने आपल्याला आपण आपला आजार बरा होणार आहे फक्त डॉक्टरांच्या संपर्कात राहून जमणार आहे का नाही नाही माझे डॉक्टर खूप जवळचे आहेत माझे डॉक्टर खूप आमचा आणि त्यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि डॉक्टर आणि त्याच्यामुळे आम्हाला काय मिळ तास म्हटलं तरी मी दवाखान्यात असतो त्यांच्याबरोबर गप्पा मारायला असतो अरे मग तुम्ही गोळ्या घेता का नाही तेवढ्या मात्र मला आवडत नाही गोळ्या हे काय जमणार आहे का आपल्याला भक्त भक्तांच्या संघामध्ये राहून जमणार आहे फक्त भक्तांचा संघ घेऊतय भक्तांचा संघ घेऊतय नाम जप नाही करत विग्रह सेवा नाही करत भक्तांची सेवा नाही करत नाही फक्त त्यांच्याशी मी गप्पा मारतो छान असं करून जमणार आहे का आपल्याला नाही म्हणजे फक्त आपल्याला गुरु महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीने हरिणाम नामाचं स्मरण केलं पाहिजे हरिणाम भक्ती केली पाहिजे आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात तर का तर आपल्या भगवंतांनी आपल्याला सांगितलंय आता प्रथम श्लोकामध्येच बघा ना कसं की ज्ञान ज्ञान भौतिक कामनाने हिरावून घेतात अन्य त्यांना शरण गेल्यानंतर आपण भगवंतांना भगवंत खुश होणार आहेत का बघा तर अन्य देवी देवतांना भगवंत भगवद्गीतेमध्ये जास्त काही जण म्हणतात की वाले काय करतात की देवी देवतांची भक्तीच करत नाही असा अपप्रचार आहे बर का की देवी देवतांना फक्त कृष्ण कृष्ण करतात अन्य देवी देवतांची भक्ती करत नाहीत पूजा हे खूप चुकीचं आहे कारण आहे ना ते उलट जितकं आपण म्हणजे इस्कॉन मध्ये तर मला असं माहितीये की ते अन्य त्यांना खूप म्हणजे खूप त्यांना रिस्पेक्ट देतात ते त्यांना मानत नाही आणि त्यांची पूजाच करायची नाही त्यांचं असं कधीच करत नाही ते भगवान श्रीकृष्ण ते भगवंतांना पूर्ण शरणागत आहेत आणि भगवद्गीतेत सांगितलंय ना की अन्य देवी देवतांना शरण गेलेले कशा पद्धतीने अज्ञानी अज्ञानी आहेत म्हणजे असं ते सांगतात मग त्या पद्धतीने त्यांनी भगवंतांना मला शरण आहे असं सांगितलंय पण अन्य देवी देवतांना सुद्धा ते नम्र नम्रतेने त्यांना प्रणाम करतात ते आणि ते देवता देवी देवता हे सगळे काही भगवंतांचे भक्त आहेत हे त्यांनाही माहिती वैष्णव आहेत महान वैष्णव आहेत देवी तर वैष्णवी ही नावे देवी देवीला तर म्हणजे असं नाहीये पण तरी सुद्धा अन्य भगवंतांनी भगवान श्रीकृष्णांनी ज्यावेळेस आपण भगवद्गीता वाचतो ना त्यावेळेस त्यावेळेस कळतं की भगवान श्रीकृष्णांनी काय काय सांगितले भगवद्गीतेमध्ये काय सांगितले की देवी देवतांची कितपत पूजा केली पाहिजे की पूर्णत असं नाही की पूर्ण त्यांना शरण गेलं पाहिजे आणि मग काय होतं की मग त्यांना शरण गेलं पाहिजे की भगवंत भगवद्गीतेत सुद्धा सांगतात की तुम्ही फक्त देवी देवी देवतांना शरण गेला की त्यांच्या लोकांमध्ये जातात त्यांच्या लोकांमध्ये जाणं सोपं आहे का सांगा बरं त्यांच्या लोकांमध्ये गेलं तर काय होणार आहे की जितकं पुण्य प्राप्त केलंय तितपर्यंतच आपण त्यांच्या देवताना त्यांच्या लोकांमध्ये राहणार रा, आणि पुन्हा या भौतिक जगा जगामध्ये परतून येणार मग हे काही अ उपयोगाचं नाहीये कारण आपल्याला काय करायचंय की पूर्णतः भगवंतांना शरण जाऊन आपल्याला आता भगवंतांची प्राप्ती करायची धामाची प्राप्ती करायची मग इथं काय करायचं काय काम आहे आपल्याला सतत ह्या भौतिक जगामध्ये दुःख भोगण्यासाठी येणे मग अन्य देवी देवतांना शरण गेल्यानंतर तिथपर्यंतच आपला प्रवास राहणारे थोडासाच प्रवास राहणारे पुन्हा या भौतिक जगात पुन्हा आणखीन पुन्हा थोडीशी देवदेवतांची पूजा पुन्हा भौतिक जगात हे असं सतत का करायचंय आपल्याला सतत याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय आपल्याला त्याच्यासाठी बघा की कृष्ण बुक जर वाचली असेल ना तर तुम्ही गोवर्धन भगवंतांची पूजा भगवंतांनी लावली तर कशामुळे तर बघा की तिथं सुद्धा नंद महाराजांनी त्यावेळेस ते त्यांची परंपरागत आलेली पूजा की इंद्राची पूजा करायची परंपरागत आलेली मग भगवंत असं म्हणताय की माझेच म्हणजे माझे माझेच आई बापा बाबा काय करतायत की इंद्राची पूजा करतायत मग मी काय शिक्षा देणार पुढे म्हणतात मग त्यांना ती शिक्षा द्यायची होती म्हणजे एक शिक्षण द्यायचं होतं त्यांना की कशा पद्धतीने की इंद्राचा सुद्धा त्यांना हरण करायचा होता आणि आपल्या ह्या परंपरागत आलेल्या ज्या पूजा आहे देवी देवतांच्या पूजा यांना सुद्धा त्यांना सांगायचं होतं की हे पूजा कशी ही पूजा करणं म्हणजे किती अयोग्य आहे हे कारण काय ते कारण कारण ते सांगत पूर्ण सांगतात की तुम्ही जसं तुम्ही कर्म कराल त्या पद्धतीने तुमच्या तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे म्हणजे भगवंतांना इनडायरेक्टली सांगायचं होतं त्यांना असं सांगायचं होतं की भगवंतांची पूजा करा गिरीराज गोवर्धन हे काय आहेत भगवंतच आहेत ना मग त्यांची पूजा करा असं सांगायचंय तर त्यांना असं सांगता येत नव्हतं की माझी पूजा करा म्हणजे जसं भगवद्गीते त्यांनी सांगितलं तसं कसं सांगणार ना ते मग ते सांगतात गिरीराज गोवर्धनची पूजा करा कारण गिरीराज हे त्यांचाच अवतार आहे म्हणून ते सांगतात गिरीराज गोवर्धनची पूजा करा तर ते त्यांना तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही इंद्राची पूजा करून त्यांना ते काय इंद्र पाऊस देणार आहे का म्हणजे ते काय करणार की ज्यानुसार कर्म आहे त्यानुसारच आपल्याला हे मिळणार आहे ना मग तुम्ही का पूजा करताय ते हे बघा भगवंतांना आवडलं नाही की त्यांनी अन्य देवी देवतांना शरण आले बघा तुम्ही कसं आवडेल सांगा एक जर श्री असेल आणि पतिव्रता श्री जर कोणाला मागणार आपल्या पतीलाच मागणार ना काय पाहिजे असेल ते पतीव्रतच स्त्रीत्या आणि ती जर गेली अन्य पुरुषाकडे गेली आणि मला हे द्या ते दे म्हणजे हे किती अवांछित असेल बघा असेल की नाही मग आपण कसं ना आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतोय आणि अन्य देवी देवतांना जायचंय की त्यांच्याकडे जायचं आणि मला हे पाहिजे ते पाहिजे असं मागायचं मग आपलं भगवंतांनाही आवडणार आहे का नाही आवडणार भगवंतांना त्याच्यासाठी पूर्णत काय पाहिजे ना तुम्हाला तर भागवतामध्ये आता सांगितलं ना की स्वीकृपा तात्पर्यामध्ये सांगतात तुम्हाला काय इच्छा असेल ती सुद्धा भगवंतांना मागा तुम्ही ती इच्छा सुद्धा भगवंत पूर्ण ते तयारच आहेत तुम्हाला फक्त तुम्... तुम्ही पाहताय ते पाहतायत की तुम्ही किती शरण गेलेले आहे ते तयार आहे तुम्हाला देण्यासाठी सगळं काही देण्यासाठी तयार आहे ते तुम्हाला फक्त तुम्ही किती शरणागत आहात आणि किती किती तुमच्यामध्ये अ आ... आहे किती तीव्रता भक्तीमध्ये हे ते पाहतायत आणि ती तीव्रता आपल्याला आणायची मग काही कोणत्या गोष्टीची कमतरता नाहीये बघा ना आपण काय हे भौतिक जगामध्ये घेऊन बसलो याच्यामध्ये काय आहे भौतिक जगामध्ये याच्यामध्ये आपल्याला खूप तुच्छ असे भोग आहे तिथं आता तसं पाहायला गेलं तर किती भोग आपल्या भगवत धामामध्ये आपली घरं कशी आहेत आपल्याला भगवत धामामध्ये जर असं साधारण लोकांना जर समजून सांगायचं गेलं ना तर भगवत भगवत धामात जर गेलं तर तिथे भगवत धामामध्ये ही अगदी सोन्या चांदीचे घर आहे तिथे तिथं कोणताही म्हणजे असं हे इथे या भौतिक ज्यामध्ये खूप तुच्छ भोग आहेत इतके भोग विलास या भो आपल्या भगवत धामात आहे पण एक भक्त आहे ना तो ती सुद्धा कामना करत नाही एक भक्त आहे ना ती म्हणतो मला काही नको भगवंता मला म्हणजे पूर्णतः भगवंता भगवंतांना शरण जातात त्यांना धनन्न जनन्न सुंदरी कविता मग जगदीश काम आहे मग मग जन्मनी जन्मनेश्वरे भवता ती हो रहितु किते मला काहीच नकोय मला मला फक्त भगवंता मला धन सुद्धा नकोय अशी प्रार्थना करतात मला कसलीही कामना नकोय कोणतीही का, शिष्य करण्याची माझी इच्छा नाहीये मला काही नको फक्त तुला शरण यायचे म्हणजे नष्ट म्हणजे मला तुम्ही लाथडा किंवा काही करा माझा हृदयभंग करा पण फक्त मी मला तुम्ही आहात इतकी भगवंता म्हणजे तीव्र भगवत भक्त प्रार्थना करत असतात त्यांना इच्छा नसते मग बघा की एक रोज सत्वगुणी व्यक्ती असतात ना तर ते सत्वगुणी लोक देवी देवतांची पूजा करत असतात आणि रजोगुणी लोक काय कर रजोगुणी लोक असतात ते राक्षसांची पूजा करत असतात आणि तमोगुणी लोक असतात भूत भूतपिशाच्या पूजा करत असतात मग आपल्याला ह्या सत्व राज आणि सगळ्या गुणातून बाहेर निघायचंय विशुद्ध सत्व गुण आपल्यामध्ये उत्पन्न करायचंय आपल्याला कारण प्रत्येक गुण हा आपल्याला बंधनकारक ठरणार आहे ह्या भौतिक जगामध्ये आणि ह्या सगळ्या बंधनातून आपल्याला बाहेर निघायचंय आणि ह्या बंधनातून आपण कधी बाहेर निघू शकतो आपल्याला बघा की वेगवेगळे वे संत आपल्याला येऊन सांगत असतात त्यांनी अनेक संत येतात आणि आपल्याला वैकुंठामधून येतात आणि आपल्याला सांगतात हा की आपल्याला सांगतात की जे जे काही ऋषी मुनी जे करून सांगितलेले म्हणजे असं सा बघा की आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारण असे बोललेले जे ऋषी साच भावे वर्तावया म्हणजे जे ऋषी मुनींनी सांगितलंय व्यासमुनी जे काही लिहून ठेवलंय हे जे काही आपल्याला जे काही इतकं ज्ञान दिलेलंय ते सांगण्यासाठी भक्त लोक येतात था आणि आपल्याला खूप हृदयातून प्रार्थना करून कृपादांनी सुद्धा खूप हृदयातून प्रार्थना करून आपल्याला बाहेर पडण्यासाठी सांगितलंय म्हणजे हे आपल्याला बाहेर पडण्यासाठी का सांगता येत आपल्याला तर याच्यामध्ये काय तर काहीच त्यांना माहितीये की वर गेल्यानंतर कळतं की हे सगळं किती मोकळे आणि पोकळ आहे त्याच्यामुळे फक्त एक छोटस उदाहरण सांगते टाइम पण संपत आलेला आहे जडभरतांचं सुद्धा बघा की जडभरत हे श्रीमद भागवतामध्ये उदाहरण आहे जडभरतांचं जडभरत ज्यावेळेस ते स्वतः एक भरत महाराज म्हणजे भरत महाराज पृथ्वीला जे भारत भूमी हे नाव पडले हे भरत आणि त्यांना ज्यावेळेस त्यांना एक केवळ फक्त एका हरिणाबरोबर त्यांना काय झालं की आसक्ती निर्माण झाली हरिणाच्या आसक्तीमुळे त्यांना पुन्हा नंतर हरिणाचं शरीर प्राप्त झालं आणि नंतर हरिणाच्या शरीरामध्ये सगळं त्यांना ज्ञान होत आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा जड भरताचं शरीर प्राप्त झालं आणि त्या शरीरामध्ये ते अशीच विचरण करत असतात आणि त्यावेळेस काही जे आसूर लोक असतात ते त्यांना घेऊन जातात आणि त्यांना एक बळी द्यायचा असतो देवीला आणि देवीला बळी द्यायचा असतो म्हणून ते घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर तरी सुद्धा ते जड त्यांना माहिती असतं की आपल्याला बहुतेक भगवंतांची इच्छा आहे आता आपलं हे शरीर समाप्त करायचे म्हणून ते कोणतीही कोणतीही कामना करत नाही किंवा प्रार्थना करत नाही देवा मला वाचवा किंवा काही प्रार्थना ते निवांत जाऊन तिथे बसतात आणि त्यांना आता बळी दिला जाणार आहे त्यावेळेस देवी जिथं दूर तिथं काली देवी असते आणि तिला ते आवडत नाही ती हे भक्त तिचेच भक्त होते ना जे घेऊन आलेले पण तिला आवडत नाही की ती एक वैष्णवी आहे आणि ती काय करते तिच्याच भक्तांना काय करते त्या भक्तांना ती स्वतः प्रत्यक्ष त्या देवी प्रकट होते त्या मूर्तीमधून प्रकट होते आणि ती काय करते की सर्वांचा शिरच्छेद करते आणि चेंडू सारखी ती सगळे त्या तिच्याच भक्तांचे जे मुंडके आहे तिच्याबरोबर चेंडू सारखं खेळू लागते आणि त्यांचं ती रक्त पिते म्हणजे इतकं तिला क्रोध निर्माण होतं तिच्यामध्ये की एका भक्ताला एका वैष्णवाला हे त्रास देत आहेत म्हणून म्हणजे बघा की हे देवी देवतांचे जे भक्त असतात ते सुद्धा खूप आज्ञेने असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की याच्यातून पूर्णत ज्यावेळेस भगवंतांना शरण येतो ना त्यावेळेस अन्य काही करायची गरज पडत नाही आणि त्याच्यामुळे फक्त भर भगवंतांना खूप हृदयातून प्रार्थना करायच्या आपल्याला कारण ते आपल्या हृदयात भगवंतांना जर आपण शरण गेलो आणि त्यांना सगळं महागायला सुरुवात केली ना जर काही इच्छा असेल तर त्यांना मागा ते काय करतात तुमच्या इच्छाही पूर्ण करतात आणि हृदयातले जो मळ असतो ना तो सुद्धा बाहेर काढतात म्हणजे बघा तसं असं म्हटलेलं आहे की ब्रज नवनीत चौरम गोपाग नाना जन्माजित पाप चौरम चौराग्र गण्यम पुरुषम नमामी म्हणजे बघा की हे भगवंत काय करतायत की? ते अनेक जन्माचं म्हणजे जसं गोपीच लोणी जसं चोरतायत ना तसं आपल्या अनेक जन्माच ते हृदयातलं जे आपलं पाप आहे आणि एक जन्मातलं पाप आहे ते सुद्धा भगवंत चोरून घेत आहेत म्हणून भगवंतांना पूर्णतः शरण जाऊन भगवंतांना आपण प्रार्थना सतत प्रार्थना करायच्या आपण कारण ह्या प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती आहे की प्रार्थनेमध्ये शक्तीमध्ये जसं की कबे हबे कबे हबे बोलो से रामार आपराधे गुची शुद्ध नामे रुची कृपाबले कबे हबे हृदय संचार म्हणजे कृपया करून माझा असं म्हटलेलं आहे की कृपया मला सांगा कि माझा तो दिवस केव्हा येईल ज्यावेळी माझे सर्व अपराध संपुष्टात ते येतील आणि भगवंतांच्या कृपाबळाने शुद्ध पवित्र नामाप्रती माझ्या हृदयात रुची निर्माण होईल म्हणजे मला कधी मी ह्या हृदय सगळ्या पापातून मी कधी मुक्त होईल म्हणून फक्त ह्या प्रार्थना कर, करत राहिल्या ना तर काही करायची गरज नाही अन्य देवी देवतांना सुद्धा शरण यायची गरज नाही कारण त्यांना फक्त तुम्ही प्रार्थना करा की मला याच्यातून बाहेर काढा ही प्रार्थना करा आणि भगवंतांना प्रार्थना करा जेणेकरून आपण शुद्ध भक्तीची प्राप्ती नक्कीच या जन्मामध्ये आपण करू हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण जे काही असेल ते माझ्या गुरु महाराज आणि नित्यानंद प्रभूंच्या कृपेचा आशीर्वाद आहे आणि जे काही चुकीचे शब्द असतील ते माझे दोष आहेत हरे कृष्ण जे कोणाला काही जर प्रश्न असतील तर कृपा करून विचारू शकतात हरी बोल खूप छान माता जी थँक्यू एक मिनिट मी करते सगळ्यांना हा कोणाला जर काही अनम्यूट केलं प्रश्न असतील तर विचारू शकता माताजी ना अनम्यूट हा झालंय माताजी मी तर केलं म्हणजे आणि उद्या सुद्धा सगळ्यांनी जॉईन व्हा उद्या सोमवार दीपाली माताजींच खूप छान लेक्चर असतं त्यामुळे सगळ्यांनी जॉईन व्हा जेणेकरून खूप स्फूर्तता वाटते सगळेजण एकत्र जॉईन असला की बोलण्यासाठी सुद्धा हरे कृष्ण